नमस्कार, स्वागत आहे कुकिंग विथ रुपाली मराठी मध्ये। सर्व भाज्यांमध्ये सगळ्यात सोपी अशी बनवायला कुठली भाजी असेल तर ती म्हणजे भेंडीची भाजी। त्यासाठी अर्धा किलो भेंडी थोड्याशा मोठ्या आकारामध्ये आपण कापून घेतलेली आहे। एक मोठा चमचा मोहरीचे तेल कडकडीत असे तापल्यानंतर तेलामध्ये टाकणार आहोत 6 ते 7 लसूण पाकळ्या। लसूण पाकळ्यांना ठेचून घेण्यात आलेले आहे। त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत। ह्या भाजीमध्ये लाल तिखटाचा वापर करत नसल्यामुळे आज आपण मिरच्यांचा वापर थोडासा जास्त करणार आहोत। भेंडी कापण्याअगोदर सर्वात प्रथम पाण्याने तिला स्वच्छ धुवून घ्यावे व त्यानंतर एका सुती कापडाने पाणी जे आहे ते पूर्णपणे टिपून घ्यावे। आता 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकून त्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित कांद्यांना परतवून घेणार आहोत। आता 1/4 चमचा हळद टाकून 10 ते 15 सेकंडसाठी व्यवस्थित परतवून घेणार आहोत। आता कापून ठेवलेली भेंडी जी आहे ती देखील टाकूयात। आता चवीनुसार मीठ टाकून सर्व भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। भाजी चिकट होऊ नये यासाठी एक छोटीशी टीप आहे। आपण येथे 1 चमचा लिंबाचा रस संपूर्ण भाजीवर व्यवस्थित टाकून घेणार आहोत। लिंबाच्या वापरामुळे भाजी बिलकुलही चिकट होणार नाही। तुम्हाला जर लिंबू आवडत नसेल तर 1 चमचा घट्ट दही देखील टाकू शकता। आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटांसाठी मीडियम आचेवर व्यवस्थित भाजी शिजवून घेऊयात। अशा प्रकारे अगदी साधी सोपी मराठ मोळी भेंडीची भाजी बनून तयार आहे। ही भाजी वरण भात साजूक तूप, पोळी किंवा भाकरीबरोबर खूपच छान लागेल। ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ह्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका।